चॅनेल राजकीय भूकंपावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया काय दिल्या आहेत पाहूयात. पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते. अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची सूत्रांची माहिती आहे, काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये वेगवान हालचाली सुरू होत्या आहेत आणि सारखे आपण मीडिया आणि विरोधी पक्ष जे ओरडायचा की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे कधी होणार आहे, तर या क्षणासाठीच ते सगळं थांबलेलं होतं. आणि अजितदादा एक कसलेला नेता या राज्यातला आहे, एक प्रामाणिक नेता आहे, स्पष्ट नेता आहे. आणि त्यांची जी कुचंबणा राष्ट्रमध्ये सारखी आम्ही टीव्हीवर पाहत होतो की पक्षात कुठे स्थान नाही, कुठे सन्मान नाही. आणि त्याच्यामुळे अजितदादाने 1 जुलैपर्यंत जो अल्टिमेटम दिला होता की मला काहीतरी जबाबदारी द्या, आणि त्याच्यामुळे 1 जुलै काल झाली आणि आज 2 जुलैला दादा काहीतरी चमत्कार करणारे आपण सगळ्यांना हे सुतवत झालेलं आहे. आणि साधारणतः 54 आमदारांच्या आगेस 29 किंवा 30 आमदार जर त्यांच्या बाजूने असेल तर पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू पडणार नाही. आणि त्याच्यामुळे 30 आमदार जर आमच्या शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये आले तर या ठिकाणचं आमचं सरकार भक्कम त्या ठिकाणी होणार आहे. आणि जे काही स्वप्न महाविकास आघाडी राज्यात रंगवली होती, प्रचंड मोठा फटका दणका हा महाविकास आघाडीला देवेंद्रजीच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळं 100% बसणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या तिघांशिवाय दुसरं कोणी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं आजचं राजकीय वातावरण बघायला मिळतं. 3 चाकांचं सरकार राज्यात उदयास येणार? 3 चाकांचं सरकार म्हणा का आमच्या ऑटो रिक्षावाले 3 चाकाशी चालवणारे म्हणा, त्यांच्यामध्ये तेवढं कसं मी सगळं चालवायचे. हो, अजितदादांनी यापूर्वी देखील मोठ्या पहाटे शपथ घेतली होती आणि त्यामागे मोठं षडयंत्र देखील होतं हे आत्ता समोर आलं आहे. तसंच काही षडयंत्र असू शकते? त्या षडयंत्राला कंटाळून आता हे ओरिजिनल शपथ असेल असं वाटते. शिंदेगडाच्या आमदारांचं काय, जे शिंदे शिवसेना शिवसेनेच्या आमदारांचं काय, जे मंत्रिपदाच्या रांगेत आहे? आम्हाला राज्यात आमचे मुख्यमंत्री आहे याच्यापेक्षा आमच्या आमदारांना काही मोठं मंत्रिपदाची गरज नाही. आता 43 पैकी समजा 9 जर यांनी घेतली तर 29 मंत्रिपदं पूर्ण होतात. अजूनही जवळपास 14 मंत्रिपदं राहतात, त्याच्यामध्ये कदाचित समसमान वाटप त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे आमच्याकडे फार इच्छुक नाही 4-5 सोडले तर, त्यामुळे आमचे लोक समजून घेतील. शेवटी आम्हाला राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार आहे, आम्हाला कामं करायची आहेत, पण मंत्रिपदाची लालसा फारशी आमच्या लोकांना नाही आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.